नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या नायकुंड ग्रामपंचायतीच्या सरपंचाने निवडणूक आयोगाला खोटी कागदपत्रे देऊन निवडणूक लढविल्याप्रकरणी माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना 21 दिवसात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. प्राप्त माहितीनुसार 2021-22 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नायकुंड सरपंच सुधीर अवस्थी यांनी बोगस कागदपत्रे देऊन निवडणूक जिंकली होती. त्याबाबत स्थानिक नागरिक युवराज निंबोने यांनी तहसीलदार पारशिवनी यांच्यासह जिल्हाधिकारीकडे लेखित तक्रार केली होती. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने युवराज निंबोने यांनी नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व इतरांना प्रकरणाचा अहवाल 21 दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावर तक्रारकर्ते युवराज निंबोने आणि सरपंच दोघांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. बघूया काय म्हणाले ते. ग्रामपंचायत का आम नागरिक जो की बरसों से रहता हूं, मेरे ग्राम पंचायत के सरपंच सुधीर वेद प्रकाश अवस्थी जिनके द्वारा चुनाव आयोग को गलत दस्तावेज देकर चुनाव लड़ा गया, जिसको लेकर मैंने तहसीलदार और जिलाधिकारी को शिकायत किया, परंतु लेकिन इस पर जिलाधिकारी ने कोई कार्रवाई न करने पर मैं उच्च न्यायालय में रिपिटेशन डायल किया है. इसलिए माननीय न्यायालय ने 21 दिन के भीतर कार्रवाई करने के आदेश दिए हैं. नाही, हे सरासर खोटं आहे. मी चुनाव आयोगाला कोणतंही खोटं शपथपत्र दिलेलं नाही. मी माझ्याकडे जे होतं ते खरं दिलं आहे आणि चुनाव हायकोर्टाने काय आदेश दिला आहे ते माझ्यापर्यंत अजून कोणतंही पत्र किंवा हायकोर्टाचे आदेश आलेले नाही, म्हणून त्या बाबतीत मला काही माहीत नाही. मी माझ्याकडे जे आहे ते मी खरं शपथपत्र दिलं आहे.